आकडेवारी जी आपण दिली ती अगदी खरी आहे की मराठा समाजासाठी सारथी बार्टी अण्णासाहेब विकास महामंडळ या माध्यमातून सरकारने खरंच आर्थिक मदत केलेली आहे, ती मदत पोहोचलेली आहे. पण छगन भुजबळ हीच आकडेवारी घेऊन सांगतात की मराठ्यांना आतापर्यंत इतकी मदत मिळाली आणि ओबीसींवर अन्याय झालाय. नाही, असं आहे की ओबीसी समाजाकरता देखील ओबीसीचं मंत्रालय पहिल्यांदा राज्यामध्ये मी सुरू केलं. ओबीसीच्या वेगवेगळ्या योजना म्हणजे ओबीसी समाजाला परदेशातली शिष्यवृत्ती त्या काळामध्ये मी सुरू केली. ओबीसी महामंडळाला अतिरिक्त निधी हा आपण त्या ठिकाणी दिला. आणि आता तर आपण वेगवेगळ्या समाजाच्या ज्या काही योजना तयार केल्या आहेत, विशेषतः महाज्योती जी ओबीसी समाजाकरता काम करते ती माझ्याच काळात तयार झाली आणि आता या सरकारमध्ये आम्ही त्याला निधी दिलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होईल अशा प्रकारे आमचं सरकार कार्य होऊच देणार नाही. उलट आता तर हे नवीन सरकार आल्यानंतर जे ओबीसी समाजाचे हॉस्टेल्स आहेत, 72 हॉस्टेल घोषित झाले होते, त्यातले 52 हॉस्टेल आता आम्ही सुरू करतो आहोत. ओबीसी समाजाकरता स्वाधारसारखी योजना आम्ही सुरू करतो आहोत. कारण आमचं हे ठाम मत आहे की आमचा ओबीसी समाज असेल, एससी समाज असेल, एसटी समाज असेल, जोपर्यंत हे सगळे समाज पुढे जाणार नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र पुढे जाणार नाही. शेवटी सामाजिक न्याय ही महाराष्ट्राची राष्ट्राला देण आहे आणि हा सामाजिक न्याय जर महाराष्ट्रातच हरवला तर महाराष्ट्र हा अग्रसर कसा राहील. आणि म्हणून या सगळ्या बाबतीत आम्ही पुढाकार घेतलाय. आज विशेषतः मायक्रो ओबीसी 12 बलुतेदार म्हणजे ज्या प्रकारे आपले देशाचे पंतप्रधान मोदीजींनी त्या ठिकाणी 12 बलुतेदारांकरता योजना सुरू केली, मायक्रो ओबीसी करता योजना सुरू केली, पहिल्यांदा कोणीतरी ओबीसीतल्याही मायक्रो ओबीसीचा विचार केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी निश्चितपणे ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही. आपल्याही माध्यमातनं मी भुजबळ साहेबांना सांगू इच्छितो की भुजबळ साहेब तुम्ही सरकारमध्ये आहात आणि ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात ते सरकार काहीही झालं तरी ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही. म्हणजे आता भुजबळांनी त्यांची भूमिका मवळा करायला पाहिजे आणि त्यांचं जे काही तीव्रता आहे ती कमी व्हायला पाहिजे. असं आहे, भुजबळ साहेब भुजबळ साहेब आहेत, त्यांची एक स्टाईल आहे, त्यांची एक पद्धत आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की भुजबळ साहेब हे वर्षानुवर्ष म्हणजे मी आमदार व्हायच्या आधीपासून भुजबळ साहेब हे ओबीसीचा विषय मांडतात. खरी गोष्ट. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी काही काल आणि आज ओबीसीचा विषय हातात घेतला असं नाहीये. भाजपचं स्क्रिप्ट भुजबळ वाचत नाहीत. भाजपचं स्क्रिप्ट भुजबळ वाचत नाहीत. कसं आहे, कालपर्यंत भुजबळ साहेब आमच्या सोबत नव्हते तर जे आमच्या सोबत होते ते आमचं स्क्रिप्ट वाचत होते. आता भुजबळ साहेब आमच्या सोबत आले तर आता भुजबळ साहेब आमचं स्क्रिप्ट वाचतायत. खरं म्हणजे आमचं स्क्रिप्ट फारच पॉप्युलर दिसतो, प्रत्येकाला आमचं स्क्रिप्ट आवडायला लागलं आहे.